स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन। मजेत आहात ना? असायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी मजेदार व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अजून जर मला इंस्टावर फॉलो केलं नसेल लगेच फॉलो करा, इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा। माझे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि जबरदस्त झाला मित्रांनो, जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आज आपण स्मॉल गर्ल बर्थडे व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। आज आपण जो कॉन्सेप्ट घेऊन आलो तो आपण युनिक कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। सिम्पली तुमचा जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस समोर दिसून येणार। तर खालील जो प्लस चिन्ह आहे त्याच्यावर एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉप अप विंडो आपल्यासमोर येणार आहे। तर सिम्पली आजच्या स्टेटससाठी आपल्याला 4.5 रेझो सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला रेझोल्युशन दिसून येईल, त्यानंतर रेझोल्युशन आहे ते 1080p, त्यानंतर फ्रेम रेट आहे ती 30 FPS आणि बॅकग्राऊंड सिम्पली ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे। हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला क्रिएट प्रोजेक्ट म्हणून दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे आपला आत्ता जो पॉपअप विंडोतून आपण जेवढे साईज पण सिलेक्ट केले त्याप्रमाणे आपला 4.5 रेझो सिलेक्ट होऊन आलेला आहे। सिम्पली आपण हाय यूज नाही करणार, सिम्पली बॅक घ्यायचं आहे, प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्ट लिंक आणि शेकेबी प्रोजेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते तुम्ही इझिली डाउनलोड करून यूज करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता तुमच्या लाईट मोशनमध्ये। सिम्पली जर या बिटमार्कमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, जर या बिटमार्कमध्ये सॉंग जर म्यूट होत असेल किंवा काही कारणाने वाजत नसेल, तर डेली सॉंगचे जे डेली व्हिडिओचे जे सॉंग असतात ते मी टेलिग्राम चॅनल देत असतो, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर सिम्पली जर तुम्हाला टेलिग्रामची लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये मिळून जाईल। सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायची, सगळ्यात पहिल्यांदा एक मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथं एक मॉडेल इमेज ॲड करून घेतलं आहे। ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली मोवन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन साईज थोडीशी इन्क्रीज करायची। इन्क्रीज केल्यानंतर याची लेंथ आपण 5.27 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 5.27 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। वाढवून घेतल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं, बॅक निघायचं आहे, शेकेपी प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। इथं तुम्हाला बरेच प्रकारचे मी शेकेपीट दिलेले आहेत, ते सिम्पली फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवरून आपण मॉडेल इमेजला तो पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ओवरऑल आपल्याला लुक येणार आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं, प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं, परत एकदा एक आपल्याला मॉडेल इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी एक मॉडेल इमेज ॲड करून घेतलं। ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन आपल्याला त्याची साईज आपल्याला कमी करायची, अशा प्रकारे एवढी आपण ठेवू शकतो। ठेवल्यानंतर सिम्पली याची लेंथ आपण 5.27 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्या बीटमार वळायचे आहे, म्हणजे 3.5 सेकंदावर। 3.5 सेकंदावर आल्यानंतर इथं आपल्याला या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचे आहेत, सेकंड नंबरच्या इमेज लेअरचे। सिम्पली सेकंडच्या इमेज लेअरचे दोन भाग करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बॅक निघायचं, परत शेकेपी म्हणजे इंटर करायचं आहे। सेकंड नंबरचा शेकेपी इथून कॉपी करायचा आहे आणि तो मेन प्रोजेक्ट येऊन आपल्याला फर्स्ट नंबरच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे ओवरऑल त्याचा लुक येणार आहे। सिम्पली परत एकदा बॅक जाऊन आपण शेकेपी म्हणजे इंटर करायचं आहे आणि थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवरून आपल्याला सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर तो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे दोन्ही इमेज लेअरचे आपले जे इफेक्ट आहेत ते पेस्ट झालेले आहे। सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथं ब्लॅक पेन जे तुम्हाला दिलेले आहे सिम्पली ॲड करून घ्यायचे। ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज आपण इन्क्रीज करून आपल्याला ती ॲडजस्ट करायचं। त्या ॲडजस्ट ही फक्त आपण इथपर्यंत नाही तर सिम्पली आपल्याला 5.27 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे। करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, इथं तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणून एक पीएनजी दिली आहे, सिम्पली ती ॲड करून स्क्रोल करत आपल्याला खाली ॲडजस्ट करून घ्यायचे। अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर ही आपल्याला 5.27 सेकंदापर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं। आता ॲडजस्ट केल्यानंतर काय करायचं की आपला जो इमेज लेअर आहे ते आपल्याला असं वाटतं
की जी ब्लॅक पेन जे त्याच्या मागे तो इमेज लेअर केला, त्यासाठी आपल्याला काय करायचं की दोन्ही इमेज लेअर आपल्याला दाबून धरून ते वरती आणायचे अशा प्रकारे. सेकंड नंबरचा इमेज लेअर आपल्याला दाबून धरून वरती आणायचं अशा प्रकारे तो आपला ॲडजस्ट झालेला आहे. तर सिम्पली पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. नेक्स्ट ॲनिमेशनसाठी आपल्याला पहिल्या बिटमार्कवर यायचं, म्हणजे इमेज लेअरच्या पहिल्या बिटमार्कवर आपल्याला यायचं. तर इमेज लेअरचा बिटमार्क आपण 5.27 सेकंदापर्यंत आहे. तर सिम्पली इथं काय करायचं, प्लस चेनवर जर मीडियावर जायचं, आता जे मॉडेल इमेज आहेत ते आपल्याला एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत बिटमार्कनुसार. सिम्पली मी अशा प्रकारे घेतो, तुम्ही अशा प्रकारे मॉडेल इमेज आहेत ते बिटमार्कनुसार ॲड करून घ्या. सिम्पली मी अशाच प्रकारे घेतलेले आहेत, अशा प्रकारे सर्व मॉडेल इमेज आपण ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे इथं आपलं सर्व मॉडेल इमेज ॲड करून झाले. तर आता इमेज आपल्याला चेक करायचे आहेत, काही काही इमेज फुल स्क्रीन नसतात, त्या फुल स्क्रीन आपल्याला करून घ्यायच्या आहेत. फुल स्क्रीन करण्यासाठी दोन स्टेप आहेत, एक तर मोन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन नाही तर फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करून आपण ॲडजस्ट करू शकतो. तर सिम्पली इथं आपल्या अशा प्रकारे एक किंवा आपण सेकंड नंबर जरी फिल कंपोजिशन एरियावर करू शकतो. सिम्पली इथं आपल्या ॲडजस्ट झालेल्या आहेत. ॲडजस्ट झाल्यानंतर इथं काय करायचं, तर या इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा. त्यासाठी इथून बॅक निघायचं, शेवी पोजिशनमध्ये एंटर करून आपल्याला थर्ड म्हणजे फोर्थ नंबरचा, इथून जो फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टर यायचा आहे आणि आपल्याला पहिल्या इमेज लेअरवर आपल्याला यायचं आहे. पहिल्या इमेज लेअरवर आपला 5.27 सेकंदावर आहे, त्यानंतर या इमेज लेअरला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट इमेज लेअरसाठी आपल्याला एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट आपण पेस्ट करून घेणार होतो. तर सिम्पली अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून आपल्याला तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला हा पहिला इफेक्ट आहे तो आपला पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट आहे तो आपल्याला इमेज लेअरचा, म्हणजे इमेजचा आपण फर्स्ट लेअर फर्स्ट इफेक्ट आहे तो झालेला आहे. सिम्पली सेकंड लेअर इमेज लेअरसाठी इफेक्टसाठी जो फिफ्थ नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टर यायचं आहे. मेन प्रोजेक्टरला आपलं सेकंड नंबरच्या इमेज लेअरवर जायचं आहे, म्हणजे 6.20 सेकंदावर, आणि त्यानंतर त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट करून घेतल्यानंतर परत एकदा तशाच मागल्याच प्रमाणे आपण एक इमेजमध्ये सोडून तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करणार आहोत. तर अशा प्रकारे प्रत्येकी एक इमेजमध्ये सोडून आपण तो इफेक्ट आहे तो सेकंड नंबरचा पेस्ट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे इफेक्ट आहेत ते आपले पेस्ट झालेले आहेत. त्यानंतर सेकंड नंबरचे ज्या म्हणजे पहिल्या बिटमार्कवर आपल्याला यायचं आहे, प्लस चेनवरचं मीडियामध्ये जायचं आहे, आपल्याला इथं ब्लॅक पेन जे ॲड करून घ्यायचे आहे. ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सपोर्टेशनमध्ये जाऊन थोडी साईज वाढवून आपण ती ॲडजस्ट करून घ्यायचे. करून घेतल्यानंतर सिम्पली काय करायचं, परत एकदा पहिल्या बिटमार्कवर यायचं आहे, प्लस चेनवरचं मीडियामध्ये जायचं आहे. सेकंड नंबरला तुम्हाला हॅपी बर्थडेची ई पी एन जी तुम्हाला दिलेली आहे, सिम्पली ॲड करून स्क्रोल करत अशी ॲडजस्ट करून घ्यायचे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर याची लेंथ आपण 15 सेकंदापर्यंत वाढवून घेणार आहोत. तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला शेकी पिनमध्ये जायचं आहे. सगळ्यात लास्ट आपल्याला एच डी एल प्लस सी सी आय फिट दिला तो आपल्याला इथून कॉपी करण्यासाठी सिलेक्ट दाबून धरून सिलेक्ट करून घ्यायच्या तिन्ही लेअर. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी थ्री लेअर करून घ्यायच्या. करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टवर आपल्याला काय करायचं, कॉपीच्या बटनावर क्लिक करायचं आणि पेस्ट थ्री लेअर करून करायचं. करून घेतल्यानंतर सिम्पली याची लेंथ आहे ते आपल्याला 15 सेकंद वाढवून घ्यायचे. तर सिम्पली अशा प्रकारे आपला तो एच डी एल प्लस सी सी इफेक्ट आहे तो पूर्ण व्हिडिओला लागलेला आहे. सिम्पली प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियमवर जायचं आहे. जसं आपण पी एन जी इमेज मॉडेल इमेज जसं ॲड केलं तसं तुमचा तुम्ही लोगो इथे ॲड करू शकता आणि स्टेटसला देऊ शकता. सिम्पली आपला इथला स्टेटस झालेला आहे. सिम्पली याला सेव्ह करण्यासाठी इथं आपल्याला वरती कॉपी जो ॲरोचा चिन्ह असतो त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारे पहिल्या नंबरचा व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आहे तो एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.